धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यापासून जिल्ह्यात त्या पक्षाची पिछेहाट सुरू झाली असल्याचे सांगत धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात का नाही उतरले असे सवाल त्यांनी केला. सोलापूरला तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्वर महाराज हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अरे त्या बिचाऱ्या पवार साहेबांनी एका शब्दावर काँग्रेस मधन त्यांच्या शब्दावर एवढे लोक आले बाहेर राष्ट्रवादी निर्माण केली. त्या राष्ट्रवादीला यांच्या पायगुलांनी वाळवी लागल्यासारखं झालं. बरोबर आहे की नाही? अरे ते गेल्यापासून तुम्ही राष्ट्रवादीचं बघा बरं काय चांगलं झालं. ते गेल्यापासून राष्ट्रवादीला 5 आमदार होते. बरोबर आहे का नाही? 5 आमदार होते राष्ट्रवादीचे. मी एकटीच होते भाजपची. आणि पुन्हा 5 एमएलसी होते. हो बिचारे सगळे गेले. कुणाचेच हे राहिले नाही. की बात है पूरी राष्ट्रवादी अपने साथ. एवढीच हिंमत आहे. राज्याचं नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात का? मला वेळ नाही बाबा मॉर्निंग वॉकला. तुम्हाला काय राज्याचं नेतृत्वाची जबाबदारी? मग का नाही लढला तुम्ही बीडची लोकसभा? उद्या शेवटचा दिवस आहे. अजून उद्या सुद्धा नाम निर्देशन दाखल करा आणि दाखवेल की महाराष्ट्राची आणि बीड जिल्ह्याची जनता की कोणावर प्रेम करते आणि कोणाचा वास करते. एकही म्हणजे सोय नाही आमच्या गावात. एकही नाही केडीमसीमध्ये आल्यापासून एकही सोय आमच्या गावामध्ये नाही. आमच्या गावात रस्ते नाहीयेत, अंगणवाडी नाहीयेत, मुलांना पूर्ण 10वीपर्यंत शाळाही नाहीये, शौचालय पण नाहीये, पूर्ण तर रस्ते नाहीयेत, नाळे नाहीयेत आणि पूर्ण रोड लाईन पण नाहीये. आज महिलांना भीती वाटते. 7:30 वाजल्यानंतर अंधार पडला जातो पण तिथे पूर्ण काळोख असतो. एक दोन महिला असल्या तरी सुद्धा घाबरतात. एकटं महिला कशी येणार आहे चालत तरी सुद्धा पूर्ण घाबरलेल्या राहतात महिला. तेवढ्या ऐकून येताना का तर रोड लाईन नाहीये आमच्या गावात. आज आम्ही ग्रामस्थांनी 24/3/2019 रोजी जी मीटिंग घेतली त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा एकच शब्द निघाला की आम्हाला केडीमसीमध्ये समाविष्ट केल्यापासून आम्हाला एकही सुविधा मिळाली नाही आणि हे या महिलांच्या वक्तव्यावर सर्वांना दिसून आलं. त्यामुळे सर्व गावांनी आता शेवटचा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या प्रत्येक मीटिंगवर आमच्या गावाचा बहिष्कार असणार आहे. उमेदवार आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.
भाजपने पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओलला तिकीट देण्याची तयारी दर्शवली. निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वतः फारसा उत्सुक नाही, त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने सोपवली आहे. सनी देओलचे पिता आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भाजप नेते गळ घालणार आहे. मधुरेतून ड्रीम गर्ल अर्थात विद्यमान खासदार हेमा मालिनीही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे जर हे दोघे विजय झाले तर बॉलिवूड मधील माइलेक संसदेत एकत्र येण्याची शक्यता आहे. तर अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपात प्रवेश करत उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून समाजवादीचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. याआधी जया प्रदा यांनी तेलुगू देसम पार्टी समाजवादी पार्टीमध्ये काम केले. तसेच त्यांनी सपाच्या वतीने निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या. समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर जया प्रदा यांनी अमर सिंह यांच्यासोबत राष्ट्रीय लोकदलात प्रवेश घेतला. आता जया प्रदा यांनी सत्ताधारी भाजपात प्रवेश केला आहे. मेरे जीवन का एक अहम पल है, चाहे सिनेमा हो या राजनीति. मैंने अपने दिल से अपनाया और जितना मैं उस कला के लिए या राजनीति के लिए समर्पित अपने जीवन को करना था वो मैंने पूरी प्रयास की. आज भारतीय जनता पार्टी में सदस्यता मुझे सम्मान के साथ मुझे दिया गया, उसके लिए मैं धन्यवाद कहना चाहती हूँ. कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल गरिबी हटावचा नारा देत न्याय स्कीमची घोषणा केली. देशातील 20% गरिबांचं दरमहा उत्पन्न 12,000 रुपये करणारी ही योजना आहे. ही योजना पूर्णपणे महिला केंद्रित असल्याचं काँग्रेसने आज स्पष्ट केलंय. देशात ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्याची घोषणा मोदी सरकारने बजेटमध्ये केली. ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लगेच सुरूही करण्यात आली. शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देत असल्याची टीका काँग्रेसने केली. आता मोदी सरकारच्या या योजनेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने देशातील गरीब घटकांचे उत्पन्न वाढवणारी न्याय स्कीम जाहीर केली. जो हमारे गरीब लोग हैं उनको काफी मुश्किलें सहनी पड़ी थी, तो अब हम कांग्रेस पार्टी ने निर्णय लिया है कि हम हिंदुस्तान के गरीब लोगों को न्याय देने जा रहे हैं. कांग्रेस पार्टी गारंटी करती है कि हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को, शौक मत होना, अभी धमाका बजने जा रहा है, 20% सबसे गरीब परिवारों को हर साल 72,000 रुपए देने जा रही है. राहुल गांधींनी ही घोषणा करून गरिबी हटावचा पुन्हा एकदा नारा दिलाय. त्याच्याबरोबर या योजनेच्या केंद्रस्थानी गृहिणी असेल असे काँग्रेसने स्पष्ट केलंय. जो कहा वो हमेशा कर दिखाया. हमने कहा राइट टू फेयर कंपनसेशन कानून आएगा तो आया. हमने कहा किसान का 72,000 करोड़ कर्जा माफ करेंगे तो करके दिखाया. हमने कहा कि 10 दिन के अंदर तीनों प्रांतों में जहां हम सत्ता में आए और उससे पहले कर्नाटका में कर्जा माफ करेंगे तो करके दिखाया. हमने कहा कि महात्मा गांधी नरेगा के लिए 60,000 करोड़ रुपया सालाना तक हम देंगे तो हमने देकर दिखाया. हमने आज तक जो कहा वो कर दिखाया. हम इस देश के सबसे गरीब 20% लोगों को देश के बाकी लोगों के बराबर लाकर खड़ा कर देंगे. 72,000 रुपए सालाना उनकी आय में जोड़कर कोई व्यक्ति इस देश में 12,000 रुपया महीना से कम ना कमाए. हर व्यक्ति की इस देश में 1,44,000 रुपए से कम आमदनी ना हो, यह हमारा लक्ष्य है. इसलिए हम 72,000 रुपया आपके खाते के अंदर डालेंगे. और हमने ये भी इसलिए निर्णय किया कि उस खाते में डालेंगे जो गृहिणी का खाता होगा, क्योंकि सबसे ज्यादा लाभ उसको होगा. सो इट्स ए विमेन सेंट्रिक स्कीम. भाजपा ने कांग्रेस ने या योजनेची खिल्ली उडवली. कांग्रेस आतापर्यंत गरिबी वरूनच राजकारण केल्याची टीका भाजपने केली. नारा देने के बाद भी और उसको अपना कार्यक्रम मानने के बाद भी आज आपको लगता है कि 20% लोग हर 5 में से एक उस स्तर पे हैं जिसके पास 12,000 की भी आमदनी नहीं है.
तो 1971 के बाद 48 वर्ष हो चुके हैं, उस 48 साल में से दो तिहाई आपकी सरकार रही है। सो द क्रॉक्स हैंग्स ऑन योर नेक फॉर लेटिंग डाउन द पुअर ऑफ दिस कंट्री। लेकिन अब इस देश में जो जागरूकता है, इस देश का गरीब इस छल कपट में नहीं आएगा। बहुत समय बाद एक सरकार आई है जिसने पिछले 5 वर्षों में साधन दिए हैं। धनिकांची कर्जे माफ करणारी भाजपा गरिबांच्या योजनेला विरोध करीत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले। हे सर्व ढोंगी असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज, मुंबई। आधार न्यूज मध्ये घेता छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज। थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीच थेरपी त्याची आपण करू शकतो। पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते। बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो, नक्कीच। भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आघाडीने 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेने 8 जागा पटकावत सभापती पदावर विजय मिळवला. कल्याण एमपी सीट फुल्ले कवर. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी 17 मार्चला मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना या प्रत्येकी 6 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, मनसेला 1 जागा मिळाली, तर एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे. सरकारनं शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार, त्यामुळे प्रथमच भरभरून शेतकऱ्यांनी मला मतदान केलं. सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कार्यकर्ते हे माझ्या बरोबर होते, त्यामुळे मला जवळपास 2.5 इंचचा लीड घेऊन विजय झालेला आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी परत मला शेतकरी बांधवांनी दिलेली आहे, ती मी इमाने इतबारे पार पाडली. या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती जागेच्या वादातून फिसकटली होती, त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली. तर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवताना अपक्ष आणि बिनविरोध आलेल्या उमेदवारांसह 8 जागा मिळवल्या. भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसे मिळून भाजपाकडे 10 जागा असल्याने ते सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे, त्यामुळे बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकलाय. राष्ट्रवादीतर्फे अर्जुन चौधरी, शंकरराव आव्हाड, अरुण जाधव, मनसेतर्फे गजानन पाटील, तर शिवसेनेतर्फे मयूर पाटील, कपिल थळे, शाहिद मुल्ला, भूषण जाधव, जयश्री तरे, मंगल म्हस्के, मोहन नाईक, धोंडे व पोखरकर हे विजयी झाले. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. सोलापुरात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्वर महाराज हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. काल शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांनी आज मुंबईच्या टिळक भवनात मोठा मोठा गौप्य स्फोट केलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पंढरपूरचे पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांचा अर्ज आम्ही आज इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं भरायला आलेलो आहोत. संभाजी ब्रिगेड ह्या मतदारसंघामध्ये क्रांती निर्माण करणार आहे. आता बात झालं आसारामांच्या, आपण बघितलेलं आहे गुंडू बाबांचं काय झालेलं आहे काय नाही ह्या भारत देशानं. आता असले बाबा महाराज आणि आजपर्यंत मोठमोठे देशाचे नेते खाली सामान्य जनतेला कोणी ओळखत नाही अशा लोकांना जनता कंटाळली आहे, त्यामुळं सर्वसामान्य नेतृत्वाला वाव देण्याची आता लोकांची मानसिकता आहे, त्यामुळं श्रीमंत मस्के हे लोकसभा मतदारसंघामधून चांगल्या मताने निवडून येते. भाजपच्या एका बड्या नेत्याने माजी मुलगी प्रणिती शिंदे यांना भाजपा देण्याची ऑफर दिली होती असे सांगितले. प्रतिनिधी अशोक सामंत, आधार न्यूज मुंबई डेस्क. मुंबईतील लोकल मधून प्रवास करताना प्रवाशाने दाखवलेल्या जागरूकतेमुळे व्हायरल झालेल्या कुर्ला स्थानकातील स्टॉलला अखेर टायर ठोकण्यात आले. प्लॅटफॉर्म नंबर 7 वर लिंबू सोबत विक्रीचे स्टॉल आहे. यामध्ये एक व्यक्ती हात धुतलेला अस्वच्छ पाण्यातच लिंबू पिळत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत रेल्वे प्रशासनाने अखेर दखल घेत त्या स्टॉलला सील करत टाळे ठोकले. कडक उन्हाळा सुरू झाल्याने आपोआपच प्रत्येकाची पावले ही शीतपेयांच्या स्टॉल्स कडे वळत आहेत. अशातच कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 7 वर असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स वर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचे समोर आले. हा कामगार लिंबू सरबत बनवत होता. यानंतर त्याने सरबतामध्येच हात धुतले. फलाटामधील छप्पर बदलण्याचे काम सुरू असल्याने एका जागरूक प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्टॉल धारकावर मध्य रेल्वे कारवाई करेल का, मध्य रेल्वेचे अधिकारी इकडे लक्ष देतील का असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. ही पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय बनला. रेल्वे प्रशासनाने या सर्वांची दखल घेत त्या स्टॉलला सील केले. शिवसैनिकांनीही या स्टॉलसह मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर असणाऱ्या स्टॉल ही बंद करण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. एकूणच मुंबईकर यापुढे प्लॅटफॉर्मवर मिळणारे अन्नपदार्थ विचार करूनच खरेदी करतील. घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.